जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो अभिनंदन आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या खूप वर्षानंतर होम ग्राउंड वरती आणि होम पिच वरती खेळायची संधी मिळाल्याबद्दल खेळायला सुरुवात करतो। खरं गेल्या वर्षी एक सर्क्युलर आलं राज्य सरकारचं की तुम्हाला कुठच्या तारखा हव्या असतील तर त्या सांगा, आपण तारीख सांगितली म्हटलं आम्हाला गुढीपाडव्याला आम्हाला सभा घ्यायला परवानगी द्या, दिली राज्य सरकारने परवानगी दिली, महानगरपालिकेने परवानगी दिली, पोलिसांनी परवानगी दिली, कोर्टात कोर्टात गेले, पन्नास डिसेबल पेक्षा जास्ती आवाज नको। मग काही लोकांनी इथे बाहेर कट्ट्यावरती उभं राहून ते मीटर लावलं तर बाहेरच्या ट्रॅफिकचा आवाज 100 डिसेबल पेक्षा जास्ती होता। आणि मुळात पहिले जाहीर सभा घ्यायची, हे शिवाजी पार्क मैदान, इतकी वर्ष अनेक दिग्गजांनी इथे सभा गाजवल्या, हे शिवाजी पार्क मैदान, आणि मग सभा घ्यायच्या कुठे, इथे सभा घ्यायच्या नाहीत, तिथे सभा घ्यायच्या नाहीत, निवडणुकीच्या काळामध्ये असतात ते का, ते शाळेच्या जवळ सभा घ्यायची नाही, अरे रात्र शाळा आहे का ती, शाळा सकाळी असते ना, रात्री सभा येऊ दे ती, पण असो ती परवानगी मिळाली आपल्याला, परवानगी मिळाली इथे सगळं सुरू झालं, पाडव्याला आपली जाहीर सभा जाहीर झाली, काही जणांच्या पोटात दुखायला लागले। खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक दिवस हे साजरे करायचे आता आपल्यामुळे मिळायला लागले इतर पक्षांना, माहिती कुठे होतं, आणि मग आपले काय ते सभेची सभा आपली आहे, मग आपली सभा आहे त्याच्या अगोदर मग शिवसेनेने काही झेंडे लावायला सुरुवात केली आणि अजून काय काय लावायला सुरुवात केली, सगळ्याकडे बघा ते काय काय झालं ते, आत्मविश्वास नसला ना की हे असं होत। राज्यात सत्ता यायची घाबरतात आम्हाला, आणि मग तो केविलवाणा प्रयत्न असतो सगळा, मला त्या सगळ्या प्रकारामध्ये चिडबीड तर राहू दे, मला की वाली टेलिव्हिजन चॅनलवरती कधीतरी कोणाच्या तरी इंटरव्ह्यू चालू असत नाही का, आपले चॅनलवाले घेत असतात, आणि मग तो माणूस बोलत असतो आणि मग त्याच्या मागून एक 8-10 माणसं अशी चिडवत असत, मी पण टीव्हीत दिसायला पाहिजे, मी पण टीव्हीत दिसायला पाहिजे, हे तसं सभा यांची आम्ही पण दिसलं पाहिजे, लावा हँड यांच्या बुद्धीची कीव येते। महानगरपालिकेत आज सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात आहे, आणि एका राजकीय पक्षाने सभा जाहीर केल्यावरती यांना पोटदुखी सुरू झाली, काय बोलायचं आता यांना, पण या सगळ्या गोष्टीतनं मी एक चांगला अर्थ काढला,
या 2009 साली ज्यावेळेला विधानसभेची आपली इथे शिवतीर्थावरती सभा झाली, त्याच्यानंतर आज आपली इथे शिवतीर्थावरती सभा होते, शिवाजी पार्कला सभा होते. जवळपास किती वर्ष झाली आता त्याला? 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर सभा होते आणि 7 वर्षानंतर ही सभा लागल्यावरती ज्या वेळेला सगळ्या आजूबाजूला जिकडे जेव्हा शिवसेनेचे झेंडे लागले त्यावेळेला मी फक्त एकच मनातलं पकडलं की हा मला मिळालेला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी मला तिथून सांगितलं की हे सभा मी पण आहे बरोबर तुझ्या. त्याच्यामुळे मी याच्याकडे आशीर्वाद म्हणूनच पाहिले. त्यांना जे हवंय ज्या त्या पक्षातल्या आत्ताच्या लोकांना जे हवंय ते नाही मी देणार, मला जे हवंय तेच मी करणार. इतके विषय महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत, इतके विषय आहेत. पण अनेकदा लोकांशी बोलत असताना माझ्या काही पत्रकार परिषदा होतात, काही ठिकाणी सभा होतात, मी अनेकांशी अनेक विषय अनेकदा बोलत असतो आणि मध्ये विषय बोलत असताना मला एकदम ते अचानक सांगतात, अरे हे तुम्ही बोलला होता पण हे लोकांपर्यंत गेलं नाही, हे आपल्या पक्षाने केलं हे लोकांपर्यंत गेलं नाही, हे लोकांपर्यंत समजलं नाही. हल्ली तर सगळा प्रश्नच आहे वर्तमानपत्र आणि आमची चॅनल्स. म्हणजे आजची वर्तमानपत्र आणि आजची चॅनल यांची जर समजा कार्यालय एकदा जर समजा तुम्ही जाऊन बघितली, उभी फूट पडलेली आहे, उभी फूट. कोणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे, कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले पत्रकार, कोणी या जातीचा कोणी त्या जातीचा, आणि मग ह्यातनं बातम्या दाबायच्या, अनेकदा लोकांपर्यंत पोहोचून द्यायचं नाही. अनेक वृत्तपत्रांचे मालक, अनेक चॅनलचे मालक हे सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर जाणार, त्यांची कामं ठरलेली असतात, त्यांची स्वतःची वेगळी कामं असतात, त्याच्यामुळे खालपर्यंत सांगायचं नाही, यांच्याबद्दल बातम्या छापायच्या नाही, यांच्या विरोधात यायच्या. आज मी बोलतोय काही जणांना वाईट वाटेल त्यांच्यातल्या, पण हे सत्य आहे, हे मला त्यांच्याच लोकांनी सांगितलं, मी नाही गेलो शोधायला. हे 30 माणसं येऊन सांगतात की काय चाललंय, म्हणजे स्वातंत्र्यच नाही आम्हाला. संपादक सांगतात, मालक सांगतात हे लिहू नको म्हणून, पत्रकार सांगतात, संपादक सांगतो हे लिहू नको म्हणून, आणि मग अनेक बातम्या दाबून टाकायच्या, छोट्या छोट्या बातम्या द्यायच्या. नको त्या नको त्या विषयाला महत्व, नको त्या विषयाला महत्व द्यायचं सगळ्या अख्ख्या देशभर. आणि म्हणून म्हटलं आज जर शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरती सभा असेल तर म्हटलं आपण जरा थोडासा एखादा आपला जुना हिशोब पण जरा मांडून टाकू. ह्या बोललो तो हिशोब नाही हा. एक तुमच्यामध्ये एक सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक कानात काहीतरी आतमध्ये घालायचं, म्हणजे काय राजकीय पक्षाचे लोक आहेत आणि काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाचे काही पत्रकार नाही आहेत, ते आतमध्ये घालत बसायचं सारखं कुचकुच 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 करत बसायचं. काय तर म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणे आंदोलन अर्धवट सोडते. मला एक आंदोलन दाखवायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतलेलं, मला एक आंदोलन दाखवायचं जे अर्धवट सोडलं. मराठी पाट्यांचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रभर मराठी पाट्या लागल्या दुकानांवरती. जे इतरांना इतक्या वर्षात काही जमलं ते आपण करून दाखवले एका आठवड्यात. मोबाईल फोनवरती ज्या वेळेला फक्त इंग्रजी आणि हिंदी एवढंच फक्त ऐकू यायचं, तिथे ज्या वेळेला या सगळ्या मोबाईल कंपन्यांना ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभर प्रत्येकाला फोन केल्यानंतर तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालं.
मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे त्यांना थिएटर्स मिळायला लागली, पडदे मिळायला लागले. रेल्वेचं आंदोलन घेतलं, या रेल्वेच्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारला, त्यावेळेला ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना, त्यांना सांगावं लागलं की नाही, राज्यांमध्ये तिथल्या पहिल्यांदा 50% स्थानिकांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि तिथल्या परीक्षा ह्या स्थानिक भाषेमध्ये झाल्या पाहिजे. हे आपलं यश आहे, आपलं. शेवटचा विषय टोल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर टोलचा आंदोलनाचा मुद्दा घेतला नसता, आज महाराष्ट्रामध्ये अधिकृत 65 टोल नाके आज बंद झाले. ते केवळ फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे झाले. दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने आजपर्यंत आंदोलन केलं होतं म्हणून सांगा मला जरा. का शिवसेना बोलत होती, का भाजप बोलत होतं, का कोण बोलत होतं? कोणी हा मुद्दा लावला नाही, कोणी हा विषय धरला नाही आणि त्याच्यामुळे आज अधिकृत 65 टोल नाके बंद झाले आणि महाराष्ट्रातले सगळे अनधिकृत टोल नाके बंद झाले. राज ठाकरेच्या हातात सत्ता द्या, बाकीचे टोल नाके बंद करून टाकली. अहो, सत्ता नसताना जर 65 टोल नाके आपण बंद करू शकतो आणि अर्धवट सोडला म्हणतात तुम्ही आंदोलन, हे तुमच्या मनामध्ये सतत एक विष चालवत राहायचं. आंदोलन अर्धवट कशाला सोडलं ना, ते मी तुम्हाला सांगतो. कुठे आहे राम मंदिर? लाखो कार सेवक गेले, हजारो कार सेवक गेले, त्याच्यामध्ये इतकी माणसं मारली गेली, त्याच्यामध्ये इतक्या दंगली झाल्या, बशीस पाडली गेली. राम मंदिर कुठे आहे? आज त्या राम मंदिराविषयी कोणी बोलायला तयार होत नाही, पत्रकार करायला तयार होत नाही. की ज्या मुद्द्यावरती तुम्ही सत्तेमध्ये आलात, सत्तेमध्ये आल्यानंतर आज ते राम मंदिर उभं का राहत नाहीये म्हणे कोर्टात केस आहे. कोर्टात केस तर काय अमित शहाची पण होती. अमित शहा जर कोर्टात सुटतो, राम मंदिर का नाही सुटत? बाकीच्या गोष्टींचे निकाल लागतात, मग या गोष्टीचा निकाल का नाही लागत? याला आंदोलन अर्धवट सोडलं म्हणतात. जैतापूरच्या आंदोलनाचं काय झालं? सत्तेत राहायचं आणि बाहेर नुसतं आपलं रुसूबाई रुसू रुसूबाई रुसू करत बसायचं. नसतील किंमत देत बाहेर पडा. पण अंडी पण उगवायची आहेत, कोंबड्याही खायचे आहेत आणि वर दाखवायला लोकांना, नाही नाही आम्ही विरोधी पण आहोत. कसले विरोधी आहात? सत्तेत का बसलाय? पाकिस्तानचा विरोध दाखवत 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 सत्तेवरती आलात. समझौता एक्सप्रेस का चालू आहे अजून? का भारतामध्ये रोजच्या रोज ट्रेन जात आहेत? का बस सेवा सुरू आहे अजून? हवेत तोडत असताना नरेंद्र मोदींना पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचा वाढदिवस लक्षात येतो आणि अचानक विमान तिकडे पाकिस्तानमध्ये उतरता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देता तुम्ही त्यांना आणि इकडे येऊन शिव्या घालता आमच्या लोकांसमोर. हे वाढदिवसाला जाणार, तिथे जाऊन केक भरवणार आणि इथे येणार आणि परत शिव्या द्यायला सुरुवात करणार. ह्यांनी केक भरवले भरवले पठाणकोट झालं. तिकडे अतिरेकी घुसले. तिसरा अजून एक विषय मलाच विचारणार पत्रकार. मोदींबद्दल तर मागे चांगलं बोलत होतात, आता एकदम विरोधात. मग तुम्ही काय करतात? तुम्ही तेच करत होतात.
मला ज्यावेळेला एखादी व्यक्ती मी परत तुम्हाला सांगतो मुद्दामून सांगतो हा विषय ज्यावेळेला ते सगळं गुजरात 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 चालू होतं त्यावेळेला रतन टाटांनी एक स्टेटमेंट केलं की राज्य कसं चाललं असावं चांगलं चाललं असावं गुजरातकडे पाहावं म्हटलं बघू संपर्क साधला येण्याची इच्छा व्यक्त केली स्टेट गेस्ट म्हणून मला त्यांनी तिकडे बोलवलं राज्य पाहिलं तिथून बाहेर पडतानाची पत्रकार परिषद माझी आजही युट्यूब वरती आहे आपण जरूर बघा मी काय बोललोय त्याच्यामध्ये आणि तिथून निघताना मी त्यांना सांगितलं मला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती मी त्यांना सांगितलं होतं हे म्हटलं ज्या प्रकारची प्रगती इथे सुरू करतायत चालू आहे उत्तम गोष्ट आहे पण प्रगतीच्या बाबतीत आजही महाराष्ट्र हा एक नंबरलाच आहे गुजरातला अजून लक्ष गाठायचंय पण ते ज्या प्रकारे आज त्याच्याकडे लक्ष देत आहेत त्याच्यावरनं असं वाटतंय की हे जास्तीत लवकर पुढे जातील महाराष्ट्रातलं राज्यकर्ते म्हटलं त्यांना आळस आहे हे त्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो मी तिथे आणि पहिला माणूस होतो भारतामधला भारतीय जनता पक्षामध्ये देखील कोणाची बोलायची हिंमत नव्हती तो भारतामधला पहिला माणूस मी होतो जो तिथे बोलला की या देशाला नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानाची गरज आहे हे मी तिथे स्वतः बोललो होतो मी ज्यावेळेला तिथलं काम पाहिलं ज्या वेळेला ज्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन ज्या प्रकारचं लक्ष पंतप्रधान झाल्यावर बदलले झालं काय एकदम तुम्हाला जे निर्णय काँग्रेसने घेतले होते तेच निर्णय तुम्ही पुढे राबवताय तुमच्या आणि त्यांच्यात काय फरक राहिला कोणता पंतप्रधान आजपर्यंत इतका परदेश दौरे करत बसला होता कुठच्याही नाही पंतप्रधान गेला 100 दिवसामध्ये अच्छे दिन आणणार होतात लोकांना तुम्ही सांगितलं 100 दिवसामध्ये या देशामध्ये अच्छे दिन आणेल आज जवळपास 300 दिवसाच्या वरती गेल्या वेळ कुठे आहेत ते अच्छे दिन परवा दिवशी माझ्याकडे काही सराफ आले होते आज सोना सगळ्या सोना चांदीच्या सगळ्या सोनारांचा संप चालू आहे बंद चालू आहे त्यांचा त्या दिवशी आले होते अनेक गुजराती मारवाडीच होते त्यांनी मला एक क्लिप पाठवली नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप पाठवली सत्तेत यायच्या पंतप्रधान व्हायच्या अगोदर ज्या वेळेला काँग्रेस हा कायदा आणत होती हा कायदा आणत असतानाच्या वेळेला नरेंद्र मोदींचं भाषण माझ्याकडे आजही आता आहे जी त्यांनीच दिलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा जो कायदा आला त्याच्यामध्ये छोटे मोठे सोनार आत्महत्या करतील बेरोजगारी वाढेल सर्वसामान्य माणसाला त्याचा फटका बसेल जर हा कायदा आला तर सर्वसामान्य माणूस दागिने घरात करू शकणार नाही हा कायदा असता कामा नाही आणि म्हणून मग काँग्रेसवरती त्यांनी टीका केली आज सत्तेत आल्यावरती तीच गोष्ट तुम्ही करतात ज्याच्या विरोधात तुम्ही बोलला होता विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर आज तेच गुजराती मारवाडी ज्वेलर्स ज्या वेळेला सगळे आले त्याच्यानंतर ते बाहेर गेले आणि या कॅमेरावाल्यांच्या समोर या चॅनलवाल्यांच्या समोर त्यांनी घोषणा दिली एक ही भूल कमल का फूल एकच चूक झाली आमची आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवला स्वच्छता मोहीम राबवत आहे देशामध्ये पंतप्रधानांच्या नावाची अहो या गोष्टीची सुरुवात आमच्या गाडगे बाबांनी केली आहे खर तर देशभर तुम्हाला ही जर मोहीम राबवायची होती तर ती गाडगे बाबांच्या नावाने राबवायला पाहिजे होती तुम्ही हा विचार पहिल्यांदा त्यांनी मांडला त्यांनी आणला कुर्तीत आणला पण महाराष्ट्रातले ना आमचे कशाला लक्ष द्यायचं त्यांच्या नावाने काही होणार नाहीत गोष्टी अनेक आश्वासनं दिली अनेक लोकांना अनेक भूलतापा दिल्या सगळ्या सांगितल्या प्रत्यक्षात काही होत नाहीये मी मान्य करतो की अचानक काही चमत्कार घडणार नाहीये घडत असतोच
पटो चमत्कार घडेल अशी अपेक्षा तुम्ही दाखवली. 100 दिवसात चमत्कार घडेल अशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात. म्हणून लोक आज विचारतायत, लोक आज भारतीय जनता पक्षाला ज्या शिव्या देत आहेत त्याची कारण ही आहेत की जे बोललात कुठे गेलं? तुम्हीच बोलला होतात ना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? तुम्ही कुठे नेऊन ठेवला? अरे आज प्रत्यक्ष तुम्हाला कृतीत नावं दाखवता येत नाही, म्हणून आरएसएसला पुढे करून काही गोष्टी बोलतात. काय नवीन टूम काढली म्हणे? आता काय सर्टिफिकेट हेच वाटणार? दुकान काढले, ये तुझं नाव काय? भारत माता की जय म्हण, नाही म्हणणार देशद्रोही. भारत माता की जय म्हण, तो म्हणणं भारत माता की जय देशभक्त. ते सर्टिफिकेट हे वाटणार, भारत माता की जय हा भाषण संपल्यानंतरचा नारा मी एवढा लहान असताना मी ऐकलाय इंदिरा गांधींच्या तोंडी. त्यांचं प्रत्येक भाषण संपल्यानंतर इंदिरा गांधी ह्या 3 वेळा ओरडायच्या, भारत माता की जय, भारत माता की जय. नवीन टूम कुठून काढलीत? भारत माता की जय, भारताबद्दल आम्हालाही अभिमान आहे, भारत मातेबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण माझा एक तुम्हाला सर्व सगळ्यांना मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सर्वांना, पत्रकारांपासून सगळ्यांना. तुम्हाला आठवतं का शेवटचं भारत माता की जय कधी म्हटलं तुम्ही? आठवतंय का? कोण बोलतो? सभा किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपण बोलतो, अन्यथा रोज कोण बोलतो? चल का येतो का ऑफिसला निघालो, चल भारत माता की जय असं कोण निघतो ना घरात? ना ज्या घोषणा त्या त्या वेळेला द्यायच्या असतात, रोज कोण देतो का? मग ह्यानी एक गोष्ट बोलायची आणि मग ह्यानी एक फायनान्स केलेली 2 कार्टी जन्माला आलेलीच आहेत ती ओवेसी भडवे. फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, हे महाराष्ट्र फिरवतो. हे यांनीच फायनान्स केलेल्या संस्था, हेच पैसे पुरवतात. ह्यांनी काहीतरी उभं करायचं, मग ह्यांनी काहीतरी बोलायचं, मग लगेच आमचा हिंदू बिथरतो, लगेच थरथराट. नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. जिथे जिथे सकाळी फिरायला लोक जातात ना, शिवाई पार्क असेल, अजून कुठचे पार्क असतील, सगळे बाहेरच्या ठिकाणी, कुठेही कुठच्याही ठिकाणी, 1-4 बुरखीवाल्या बायका पाठवायच्या, रोज फिरायला पाठवायच्या. मग आमचे लगेच गंभीर होतात, बघितलं आता इथपर्यंत यायला लागले. अहो हे तुमचा फायदा घेत आहेत आणि हेच माणसं पाठवतात या बुरख्यामधली. बरं अनेकदा बुरख्यामध्ये बाई आहे का बो आहे हे पण कळत नाही. स्मृती इराणीला माहिती आहे नक्की, त्याला एकदा अनुभव आला होता. मी वर्तमानपत्रात वाचलंय, तुमचा प्रॉब्लेम आहे तो. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती, निवडणुकीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये प्रचार करतायत स्मृती इराणी आणि अनेक बुरख्यामधल्या बायका येतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात. कालांतराने कळलं, अरे बायकाच नाही येत त्या. त्या माणसं नाही
हे वर्तमानपत्रामध्ये आलेली मी गोष्ट सांगतोय, माझ्या मते पत्रकार बांधवांना माहिती असेल मी काय बोलतोय ते। आणि हे त्यांनीच सांगितलं होतं की असं असं झालं माझ्या बाबतीत म्हणून। मध्यंतरी मला एकदा आम्ही एकदा या रुईया कॉलेजमध्ये गेलो होतो, रुईया कॉलेजमध्ये मला एका का कार्यक्रमासाठी बोलवलं होतं त्यांनी। आणि माझं 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 भाषण मिशन संपलं आणि भाषण वगैरे सगळं संपल्यानंतर मला एक मुलांनी प्रश्न विचारले, मला प्रश्न विचारल्यावरती मला त्यातल्या एका मुलांनी प्रश्न विचारला की तुमच्या झेंड्यातले हे तीन रंग जे आहेत ते काय म्हणतात, काय म्हणतात म्हणजे, आणि हिंदुत्वाबद्दल तुमचं काय मत आहे। मुलगा लहान होता, मी म्हटलं अरे पहिली मुळात गोष्ट आपण लक्षात घ्या, मी हिंदू आहे, माझं धर्मांतर झालेलं नाही, मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतलाय त्याच्यामध्ये निळा आहे जो आमच्या दलित बांधवांचा आहे, भगवा आहे तो हिंदुत्वाचाच आहे, आणि जो हिरवा आहे तो एपीजे अब्दुल कलामांसाठी आहे, तो आमच्या एआर रहमानसाठी आहे। हा बेहराम पाड्या आणि भेंडी बाजार आणि या सगळ्या तुमच्या भिवंडीच्या लोकांसाठी नाहीये तो माझा हिरवा। हा देशाला मानणारे असंख्य मुसलमान या देशामध्ये आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटतात। आणि खरे कोण वाईट आहेत, कुठे हे घाणेरडे बॉलले उभे राहिलेले आहेत याच्यावरती कोण बोलायला तयार नाही। नुसता पोरखेळ चालवलेला आहे, भारत माता की जय, वंदे मातरम, मूळ विषयाला हात घाला, हिंमत आहे का तुमची? ज्या मुंबई शहरामध्ये, ज्या ठाणे शहरामध्ये, ज्या पुणे शहरामध्ये, ज्या आमच्या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या देशद्रोह्यांचे अड्डे उभे राहिलेले आहेत, गाऱ्या उद्ध्वस्त होत, हे बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांचे ज्या वेळेला इथे भारतामध्ये आपल्या शहरांमध्ये ज्या वेळेला अड्डे उभे राहतात, कान आहे उद्ध्वस्त होत, देशद्रोहाचे आणि तुम्ही देशभक्तीचे तुम्ही सर्टिफिकेट वाटताय। म्हणून मी त्याशी असाच विचार करत बसलो होतो, म्हटलं आता सगळं एवढं आठवणार नाही, मग मी लिहून काढलं। आपल्याकडे फक्त बॉम्ब ब्लास्ट बॉम्ब स्फोट घडवणारेच हे एवढेच फक्त देशद्रोही असतात अशातला भाग नसतो, म्हणून मी त्याची यादी काढली होती। माझी ही जी यादी आहे ना, ही यादी आपण नीट ऐका, सरकारनेही ऐकावी, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनेही ऐकावी, की देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण याची एक यादी मी मुक्कामून बाहेर काढली आहे, की याच्यामधलं कोण नक्की देशभक्त आणि कोण देशद्रोही आहेत। खोटी आधार कार्ड देऊन घुसखोरांना आसरा देणारे देशभक्त की देशद्रोही, अनधिकृत झोपडपट्ट्या वसवणारे देशभक्त की देशद्रोही, खोटे रिक्षा टॅक्सी परवाने देणारे हे कोण देशभक्त की देशद्रोही, जलसंधारणात घोटाळे करून महाराष्ट्राला पाणी न देता स्वतःचं उघड पांढरं करणारे कोण देशभक्त की देशद्रोही, रोजगार हमी योजनेतून गरिबाला काम न देता तो पैसा हडप करणारे कोण, अनधिकृत इमारती बांधून लोकांना धोक्याच्या परिस्थितीत राहायला लावणारे कोण देशद्रोही का देशभक्त, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरती हात मारणारे कोण, आश्रमशाळेतील आदिवासी मुलामुलींच्या आहाराचे पैसे खाणारे कोण, गरोदर मातांना असलेल्या मदतीत हात मारणारे कोण, लोकांच्या हक्काचं पाणी वळवून खासगी उद्योगांना देणारे कोण, दूषित पाणी नद्यांमध्ये सोडून नद्या प्रदूषित करणारे कोण, गोरगरिबांच्या नावावर आलेलं रेशन खाऊन स्वतःच्या तुंबड्या भरणारे कोण, दुष्काळातही अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकरी बांधवांना लुटणारे कोण, बँकांकडून कर्ज काढून ते बुडवणारे आणि मौज मजा करणारे कोण, सहकारी बँका बुडवून गोरगरिबांचा पैसा लाटणारे कोण, शेतमालाला पडेल भाव देऊन नंतर ग्राहकांना फसवणारे कोण, लोकांचे पैसे खाऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पूल देणारे कोण, आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांना जबाबदार असणारे कोण, ह्याची उत्तर मला द्यावी। हे देशभक्त आहेत का देशद्रोही आहेत? या लवकरात वसवणारे इथे कोण लोक आहेत? नरेंद्र मोदी परदेशातनं पैसे आणणार होते नो, आणि वाटून टाकणार होते म्हणे,
काय बोलतायत आणि आमचे पण टाळ्या वाजवत. करोडो लोक करोडो रुपये म्हणे परत भारतामध्ये घेऊन येणार, भारतात घेऊन येणार. अहो तो मल्ल्या घेऊन गेला, ते इथले घेऊन जात आहेत, आणतायत कुठून? कुठच्या गोष्टीचा कंट्रोल राहिलेला नाही. ते परवा दिवशी आमचे फडणवीस वर्गातला मॉनिटर असतो ना तसा असतो, 66.8 इतका पर्यंत आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. काहीही बोललं की बिलकुल काय बोलले मला मुख्यमंत्री पदावरून काढून टाकलं तरी चालेल, पण मी भारत माता की जय म्हणणार. कोण काढते? बर कोणी सांगितलं म्हणू नको, कशाला उगा जाव आणताय? कोणी काय बोललं नाही, कोणी काय सांगितलं नाही, कोणी काय मागत नाही, काही नाही. आपण स्वतःहूनच फक्त बोलायचं. महाराष्ट्रात ज्या गोष्टी चालू आहेत पहिल्यांदा त्याची उत्तर द्या. भारत माता की जय राहू दे बाजूला. ज्यावेळेला भारत चांगला होईल ना त्यावेळेला आपण भारत माता की जय म्हणू, त्यावेळेला अभिमान वाटेल की माझा भारत पण चांगला झालाय. आज मला घोषणा द्यायला पण अभिमान वाटतोय. पहिला तो नीट करा. विदर्भ स्वतंत्र करा, मराठवाडा स्वतंत्र करा. बापाचा माल आहे. हे कोणतरी एक मागो वैद्य, त्यांना काय वाटलं मागो ते मिळेल? महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजे. काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? त्याला कोणी यायचं घेऊन जायचं आपला तुकडा आणि खात बसायचा बाका 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 करून. तर मागो वैद्यांना आता काय काय बोलायची गरज आहे? इतकी वर्ष झाली, वय झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आता कशाला? आता पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली. एक जायचा आणि फुटाणे तुडतुडतय हे विनाकारण नाहीये. हे तुम्हाला वाटेल की कोणतरी काहीतरी गंमत म्हणून करतंय, गंमत म्हणून हे सगळं प्लॅनिंग आहे. हे सगळं ठरवून चाललंय. मुंबई महाराष्ट्राला शिव्या घालता तुम्ही? वेगळे यादी आणली यांची. हे घ्या, विदर्भावरती अन्याय झाला, मराठवाड्यावरती अन्याय झाला. विदर्भामध्ये आजपर्यंत मुख्यमंत्री किती झाले? वसंतराव नाईक 11 मुख्यमंत्री होते. सुधाकरराव नाईक 2.5 वर्ष. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत 1.5 वर्ष, म्हणजे 3 मुख्यमंत्री इतक्या वर्षांचे झाले. साधारणपणे 15 ते 16 वर्ष मुख्यमंत्री पद हे विदर्भाकडे होतं आणि आजही आहे. नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. विदर्भातले केंद्रातले महत्वाचे खात्यांवरचे मंत्री कोण होते आजपर्यंतचे? वसंत साठे, NKP साळवे, पंजाबराव देशमुख, प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, नितीन गडकरी, सुबोध मोहिते, सरोज खापर्डे, शांताराम पोटदुखे हे केंद्रीय मंत्री होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील विदर्भातील काही मंत्री कोण कोण? सुधाकरराव नाईक, शेषराव वानखेडे म्हणजे कोण? वानखेडे स्टेडियम वाले, त्यांना मुंबईत प्लॉट घेऊन स्टेडियम बांधता आलं पण विदर्भात नाही. श्रीकांत जिचकर, दत्ता मेघे, नितीन गडकरी, धर्मराज बाबा आत्राम, राम मेघे, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, मनोहर नाईक, महादेव शिवणकर, शिवाजीराव मोघे, राजकुमार बडोले, संजय राठोड, अमरीशराव सत्यराव आत्राम, प्रतापराव जाधव, रणजित पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, प्रवीण कोठे पाटील, संजय देवतळे, कोणी राहिले असतील? इतके केंद्रीय मंत्री, इतके मुख्यमंत्री, इतके तुमच्या राज्यातले कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री, एवढं देऊन जर समजा या लोकांनी विदर्भाकडे लक्ष दिलं नाही तर हा दोष महाराष्ट्राचा कसा?
तुम्ही सत्तेवरती होता, तुमच्या हातात पूर्ण सत्ता होती, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही या राज्याचे राजे होता, मग माझ्या विदर्भाकडे का नाही तुम्हाला लक्ष देता आलं? आजही मुख्यमंत्री पद विदर्भाकडे आहे, तरी ते मागणी का करतायत स्वतंत्र विदर्भाची? फाटाफूट करून काय मिळणार तुम्हाला? काय हवंय? काय मी मागे म्हटलं होतं, आमच्या छत्रपती शिवरायांचा जन्म म्हटलं, जुन्नरचा आमच्या पुणे जिल्ह्यातला, आणि त्यांच्या आई जिजाऊ साहेबांचा जन्म हा आमच्या विदर्भातला, बुलढाणा जिल्ह्यामधला. आई आणि मुलाची ताटातूट करताय, त्यांना एक विकास बसून तोडताय तुम्ही. हे मराठी राज्य अटके पार गेलं होतं, या देशावरती राज्य मराठ्यांचं होतं, हे सगळं विसरलो आपण, आणि आपण आज आपल्या महाराष्ट्राचे तुकडे पाडतो तुमच्या स्वार्थासाठी. आता नवीन टूम काढली, मराठवाडा स्वतंत्र करा म्हणे. हे घ्या मराठवाड्याची. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री, मराठवाड्यातले मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले, शंकरराव चव्हाण सुमारे 2 वर्ष, शिवाजीराव पाटील निलंगेकर साधारण 1 वर्ष, विलासराव देशमुख साधारणपणे 8.5 वर्ष, अशोक चव्हाण सुमारे 2 वर्ष, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री साधारणपणे 3.5 वर्ष, मराठवाड्याचे केंद्रातले मंत्री शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, गोपीनाथरावांना फार काळ नाही मिळाला. राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्याचे काही मंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, पदमसिंह पाटील, राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाशदादा सोळंके, सूर्यकांता पाटील, डीपी सावंत, चंद्रकांत खैरे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, जयप्रकाश मुंदडा, हरिभाऊ बागडे, अर्जुन खोतकर, सुरेश धस, रायबान जाधव, फौजिया खान, एवढे मुख्यमंत्रीपद, एवढे केंद्रीय मंत्रीपद, एवढे तुम्हाला मंत्रीपद मिळाल्यानंतर जर समजा त्या भागाचा विकास जर तुमच्याकडनं झाला नाही, त्याचा खापर तुम्ही महाराष्ट्रावर का फोडतात? कशासाठी तुम्हाला स्वतंत्र पाहिजे? झेपत नाही म्हणून? जर झेपत असेल तर खुर्च्या खाली करा, पण माझा महाराष्ट्र तुम्ही तोडून देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तोडून देणार नाही. ही कसली तोडातोडीची भाषा आली? आणि संघाला जर समजा एवढंच पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचं लाडकं गुजरात तोडा, त्याचं काय करायचं ते करा. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हात लावता येत नाही, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जाता येत नाही. आज काय महाराष्ट्रातली परिस्थिती ओढून ठेवली आहे? एकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. आज आमच्या मराठवाड्यामध्ये, तिथे मी मागच्या वेळेला, मी 2009 अनेक वर्ष मी सांगतोय, तिथे मराठवाड्यातल्या सभांमध्ये जाऊन सांगतोय, आज जी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ना, ही तिथल्याच नेत्यांमुळे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचे साखर कारखाने आहेत, म्हणून आम्हाला पण साखर कारखाने पाहिजेत, म्हणून जिथे पाणी नाही ज्या मराठवाड्यामध्ये, तिथे या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून साखर कारखाने काढले त्या मराठवाड्यात. मराठवाड्यामधली परिस्थिती आता अशी आहे, जवळपास तिथे जर समजा बोर खणल्या 1200 फूट खाली पाणी लागत नाही, 1200 फूट. तिथे ऊस लावतायत, या नेत्यांच्या स्वार्थासाठी तिकडे साखर कारखाने काढले जात आहेत. तिथे ड्रिंकिंग वॉटरचे प्लांट्स काढले जात आहेत, एवढंच कशाला तिकडे बियरचे प्लांट्स काढले जात आहेत जिथे पाणी नाही. माझ्याकडे एक सर्वे आहे, नॅशनल ज्योग्राफिकचा सर्वे आहे माझ्याकडे, त्यांनी ज्या वेळेला म्हणजे त्यांनी जो सांगितला त्याच्यामध्ये की त्यांनी मराठवाड्याचा जो सर्वे केला त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की एक गंभीर गोष्ट आहे आपण लक्षात ठेवा. त्यांनी असं सांगितलंय की आजची परिस्थिती ही जर कायम राहिली आणि त्या मराठवाड्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर 2050 पर्यंत मराठवाड्याचा वाळवंट होईल. त्याच्यात त्यांनी असं पुढे दिलंय की जर तो वाळवंट झाला तर ती जमीन परत पूर्ववत करायला साधारणपणे 150 वर्ष लागतील. ही आज मराठवाड्यातली परिस्थिती आहे. या राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओढवलेल्या आहेत आणि हातनाक मरतोय आमचा शेतकरी बांधव. पाणी त्याच्याकडे मिळत नाहीये,
पण या राज्यकर्त्यांना मिळतात, या मंत्र्यांकडे जातो पाणी, यांच्या शेताला पाणी जातं आणि आमचे शेतकरी आत्महत्या करणार। काय वेगळं चालू होतं काँग्रेसच्या राज्यात? काँग्रेसच्या राज्यात पण शेतकरी आमचा आत्महत्या करत होता, आज भाजपच्या राज्यात देखील काँग्रेस जपतो शेतकरी आमचा आत्महत्या करतोय। त्या दिवशी तर मंत्रालयाच्या खाली एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली, बातमी तर सर्वांनीच वाचली। पण त्या शेतकरी बांधवाने शेवटचा जो मेसेज केला होता वर त्याच्या मोबाईल फोनवरनं, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार झालं नाही, ना चॅनलवरती त्याची काही वाच्यता झाली, ना वर्तमानपत्रामध्ये फार त्याच्याबद्दल काही लिहू झालं। आणि त्याने जो त्या शेतकरी बांधवाने जो आत्महत्या करताना जो माणूस गेला, जो माणूस मेला, जो आमचा शेतकरी बांधव गेला, मरताना माणूस खोटं लिहित नाही, त्या शेतकरी बांधवाने शेवटचा जो मेसेज केलाय तो मेसेज माझ्याकडे आहे। आपल्याच एका पत्रकारांनी मला मेल केला, मला तो वाचतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं। ही काय भावना असेल त्या माणसाची जेव्हा तो मंत्रालयाच्या बाहेर ज्यावेळेला विष पाषण करून ज्यावेळेला त्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली तरी शेवटचा मेसेज दिला, त्याचं नाव आहे माधव कदम पाटील। मित्रांनो, एक मोठा निर्णय घेतला आहे सरकार विरोधी, थेट मंत्रालयामध्ये जाऊन विष पाषण करणार आहे। शेतकरी कर्जबाजारी झालाय, मोदी सरकारने अच्छेदित आणले, माझ्या ऊसाला भाव नाही, माझ्या सोयाबीन, अरे कसा जगेल माझा शेतकरी, अरे रात्रभर राब राब राबून सुद्धा त्याचा हक्क मिळत नसेल तर काय अर्थ आहे अशा जीवनाला, अरे देवेंद्र फडणवीस साहेब मराठवाडा भीषण दुःखाने फार फार गेला आहे, अरे आमची दशा तुमच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे, आमचा मराठी तरुण, हे बघा मी जे बोलतोय हे एक माणूस मरताना सत्य बोलून गेला आणि मी जे बोलतोय ना तेच हे सत्य आहे, आमचा हलगर्जीपणामुळे गेला, आमचा मराठी तरुण मराठवाड्यातून पुण्याला येतो, आले तर साधे काम सुद्धा त्या तरुणाला ठेवत नाही, सगळे बिहारी आणि उत्तर प्रदेशचे तरुण कामाला आहेत, अरे माझा शेतकरी मरत आहे। मोदी सरकारने बिहार सरकारला हजारो कोटी पॅकेज जाहीर केले आणि देवेंद्र सरकार आमचे वीज बिल माफ करणार नाही, अरे आमच्या शेतात पाणी कुठे आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने माझा जीव गेला तर शांत बसू नका, मला हे लिहिते वेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येते, आमचा देव होता बाळासाहेब ते असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती। तुम्हाला माझी एकच विनंती शेतकरी मित्रांनो, माझा जीव गेला तर शांत बसू नका। तुम्हाला खोटं बोलत आहे वाटते का? आई भवानी मातेची शपथ, मी आता मुंबईमध्ये दाखल झालो आहे, आई भवानी मातेची शपथ, मंत्रालयात जाऊन वीज घेऊन माझ्या शेतकरी जनतेनो शांत राहू नका, माझ्यासारखा कोणी दुसरा जीव देऊ नका, माझ्या डोळ्यातून खूप रडू येत आहे, देवेंद्र सरकार माझा जीव गेल्यानंतर तरी जागे व्हा, माझ्या मित्रांनो माझा शेवट, जर मी कोणालाही काही चूक बोललो असेल तर मला माफ करा, माझा जीवाचा अंत झाला, माझा शेवटचा मेसेज जय शिवराय। देवेंद्र फडणवीस काय तुमच्या आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? नुसते आपलं कोणी विचारलं की जलशिवार योजना, जलशिवार योजना, त्या दिवशी काहीतरी त्या जाहीर केलं, 33,000 म्हणे विहिरी बांधल्या आहेत, मला बघायच्या आहेत कुठे बांधल्या, दाखवा मला 33,000 विहिरी महाराष्ट्रभर कुठे बांधल्या त्या, जुन्या असलेल्या विहिरी दाखवू नका आम्हाला, महाराष्ट्रामध्ये जिकडे पाणी नाही तिथे तुम्ही सांगताय, तुमच्या तुमच्या बजेटमध्ये सांगताय 33,000 विहिरी बांधल्या, म्हणून कशाला खोटं बोलताय? प्रशासनावरती ज्या प्रकारची पकड पाहिजे, ज्या प्रकारचा एक तुमचा आप पाहिजे काही नाही, कोणी अधिकारी विचारत नाहीत, खाली तर कोणी माणसं पण विचारत नाहीत। यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? कशासाठी खोटं बोलून तुम्ही आला सत्तेवरती? देवेंद्र फडणवीस माणूस चांगला भला, कॉम्प्युटर क्लासेस का? नुसतं भलं राहून काय होणार आहे? जास्त नाही का आपल्यामध्ये अजातशत्रू?
हे जे कोणी आहेत हे अजात शत्रू आहेत असं सांगितलं. एका आमच्या आजोबा सांगायचे अजात शत्रू म्हणजे कोण, गांडू. ज्याला भूमिका आयुष्यात घेता नाही आली, जो कोणाच्या अंगावर गेला नाही, ज्याच्या कोणी अंगावर आलो नाही, निर्वायचं काय, अजात शत्रू होते. अजात शत्रू नुसता चांगला माणूस म्हणून काय करून घ्यायचं. पण हे एक शेतकरी बांधव जावायला त्याची आत्महत्या करताना जावायला एक पत्र जेव्हा लिहितो त्याच्यामध्ये तो एक गोष्ट सांगतो की माझी मुलं मराठवाड्यामधली ज्यावेळेला शहरामध्ये नोकऱ्या शोधायला येतात त्यावेळेला तिथे त्या युपी आणि बिहारच्या लोकांनी त्या नोकऱ्या घेतलेल्या असतात. हे जे राज ठाकरे आजपर्यंत तुम्हाला जे सत्य सांगा होता, एक माणूस मरताना त्याच्या पत्रामध्ये मेसेजमध्ये तो देऊन बोलून गेला की काय महाराष्ट्रातली स्थिती आहे ती. मी त्या दिवशी बोललो ज्यावेळेला रिक्षा जाळा, बस जाळा 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 सुरू. त्याच्या मागचा भ्रष्टाचार नाही लक्षात आला. मी नुसत्या फक्त त्या रिक्षा जाळा बोलल्यावरती एवढं सगळं. ते रामदेव बाबा बोलले परवा दिवशी, जो भारत माता की जय बोलला नाही त्याची गर्दन छाटा छाटा. त्याला हात बाईच्या विषयात पळून गेला होता त्या व्यासपीठावरनं टणाटण उड्या मारून. मी काही बोललो की माझ्यावरती केसेस, ते हरामखोर ओवेसी काही बोलले त्यांच्यावर एक केस नाही. भाजपला मानणारा हा जो सगळा रामदेव बाबा सारखा वर्ग गर्दन छाटा बोलले केस नाही पडत त्यांच्यावर, यांच्यावर कोणाही केसेस पडणार नाही. राज ठाकरे बोलला की केस. आज या सगळ्या शहरांमधली काय परिस्थिती आहे. आज शहरांना पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, सगळ्या शहरांमधला आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. कशामुळे झालाय, जे मी सांगत होतो तेच. दिवसाला ज्या शहरांशी जे धनाधन धनाधन जे लोक बाहेरून येत आहेत, जे लोंढे येत आहेत सगळे, कसं पाणी पुरेल. आणि ज्यांचा जन्म इथे झाला, जे पहिल्यापासून या सगळ्या शहरांमध्ये वाढले, या महाराष्ट्रामध्ये वाढले, आज त्यांना पाण्याची टंचाई का, कारण बाहेरच्यांना पोहोचायचंय. रोजच्या रोज देशभरात ट्रेन भरभरून लोक येत आहेत, त्यांना पोहोचण्यासाठी म्हणून ते पाणी पाहिजे, म्हणून तुम्हाला पाणी कमी. मी समजू शकतो की महाराष्ट्रात गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, समजू शकतो, पण हे दिवसेंदिवस वाढत जाणार. बाकीच्यांना पोहोचण्यासाठी म्हणून तुम्ही सॅक्रिफाईस करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. आमच्या फुटपाथवरती आम्हाला चालायला मिळत नाही का, नाही जरा फेरीवाल्यांचा विचार केला पाहिजे. माणूस की सगळ्या शहरांमधला ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. कोणी सिग्नल पाळत नाही, कोणी काही बघत नाही, कोणी कुठेही कसाही चालतोय, कोणी कसाचा कशाला काही पत्ता लागत नाही. शाळांमध्ये ऍडमिशन कशा होत आहेत, रोगराई कशी वाढते, हॉस्पिटल नुसती भरलेली आहेत. हॉस्पिटलमध्ये तिथे तुम्हाला दवाखान्यामध्ये तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही, इतकी माणसं का, कारण देशभरामधले लोक आलेत. माणूस की देशाच्या माणुसकीचा, सगळ्या माणुसकीचा विचार करून फक्त तुम्ही तडफडत राहायचे, तुम्ही तडफडायचे का, नाही बाकीच्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. सगळेजण आपापला विचार करत असतात, सगळेजण आपापला विचार करून पुढे जात असतात. हे सगळं सगळं बोलायला सगळं सोपं असतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या माझ्या देशावरती प्रेम आहे, मग एकत्र घालणार आहात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॉलन्यात असल्या जातीप्रमाणे, जातींची नावं दिलेली, समाजाची नावं दिलेली, वेगवेगळ्या जाती धर्माप्रमाणे माणसं राहत आहेत. मी परवा दिवशी कुठेतरी पार्ल्यामध्ये होतो, एका सोसायटीचं नाव काय, गुजराती सोसायटी का, गुजराती सोसायटी. मग उद्या कोण मराठी सोसायटी, मग कोण पंजाबी सोसायटी, मग कोण तामिळ सोसायटी.
देशाच्या मनामध्ये आपल्या आपल्या राज्याबद्दलच्या गोष्टी असतात. म्हणून मला मागच्या वेळेला मी गुजरात मध्ये असताना ही गोष्ट बोललो होतो. गुजरात मधल्या गुजरातीसमोर मी म्हटलं, मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं भूजला ज्याला भूकंप झाला, तो भूजला भूकंप झाल्यानंतर मुंबईमधल्या महाराष्ट्रामधल्या देशभरामधल्या खास करून मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रातल्या गुजराती समाजाने जसं भूजला आणि गुजरातला भरभरून पैसे दिले, तसे म्हटलं माझ्याकडे लातूरला जेव्हा भूकंप झाला त्याला या लोकांचे हात तिथे का नाही ढिले झाले. इथे जन्माला येऊन इथे राहून पण जर समजा आपल्या त्याच राज्याबद्दल जर समजा तुम्हाला प्रेम असेल, एकोपा राहील कसा, एकोपा वाढेल कसा. आणि आज हे सगळं षडयंत्र, आज सगळं भाजप अख्खं पसरवतंय, जाणून बुजून पसरवतंय. या सगळ्या शहरांमधला जो मराठी टक्का कमी करण्याचं, हे सगळ्या बाजूने सगळे बिल्डर येत आहेत, इमारती उभे राहत आहेत, आणि इमारतीमध्ये कोण राहत आहेत, बाहेरची माणसं राहत आहेत, अमराठी लोक राहत आहेत. जिथे अमराठी लोकांसाठी म्हणून जिकडे उभ्या राहतात कॉलनीज, मराठी लोकांना तिकडे फ्लॅट्स मिळत नाहीत, पैसे असून पण फ्लॅट दिले जात नाही. ही जैन सोसायटी, ही गुजराती सोसायटी, ही ह्यांची सोसायटी, त्यांची सोसायटी, आणि मग आम्ही सांगायचं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझे माझ्या देशावरती प्रेम आहे. वा रे वा, राहण्यात वागण्यात आणि जगण्यामध्ये जर एकोपा दिसत असेल तर हे मानायचे कसले, नुसते गंमत म्हणून मानायच्या गोष्टी. अरे हे सगळं अख्खं सगळं भाजप आणि काँग्रेस, काँग्रेस पण तेच प्रकार करत होती, भाजप पण तोच प्रकार करते. त्याला काय महाराष्ट्राबद्दलचा द्वेष आहे मला कल्पना नाही, याला काय मराठी माणसाबद्दलचा द्वेष आहे मला कल्पना नाही. मराठी असून सुद्धा द्वेष असेल आणि या जर समजा शहरामधला जर मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न करत असाल, काय मिळणार काय तुम्हाला, हाताला काय लागणार तुमच्या. आता जर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की म्हणे काय अधिकृत सगळ्या गोष्टी म्हणे अधिकृत करणार, वा कोणासाठी चालू आहे. ज्या बिल्डरांनी फसवले आमच्या लोकांना, आज असंख्य मराठी लोक, आज अनेक मराठी कुटुंब आज तिकडे ठाण्यामध्ये आहेत, की ज्यांना बेदारांनी फसवलं आणि त्यांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार आहे की कधी घरात बाहेर काढतील, अशा लोकांसाठी असेल योग्य आहे. पण त्याचबरोबर त्या बिल्डरला देखील शिक्षा झाली पाहिजे, परत त्याची कोणाला फसवण्याची हिंमत होणार नाही. पण हा कायदा त्यांच्यासाठी नुसता नाहीये, हे फक्त दाखवायला आहे त्यांच्यासाठी. आज अनेक बिल्डर्स आहेत ज्यांनी उंच उंच टॉवर्स बांधले आणि त्यांच्याकडे अधिकृत बांधकाम झालेली आहेत, त्यांच्यासाठी म्हणून आहे. हजारो कोटी रुपयांना सगळ्या पक्ष फंडासाठी मिळणार याच्यासाठीच आहे. त्याच्यावरती बोललं कोण महाराष्ट्रात, राज ठाकरे. त्याच्या विरोधात शिवसेना नाही बोलली, काँग्रेस नाही बोलली, एनसीपी नाही बोलली, कुठचेही दुसरे राजकीय पक्ष बोलले नाहीत. कारण सगळेच एकमेकांना मिसळलेले आहेत, त्या सगळ्यांची एकमेकांची अनधिकृत कामं आहेत, त्याच्यासाठी म्हणून कोणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही. हा कुठचा प्रकार आहे. अनधिकृत गोष्टीचा समजा तुम्ही अधिकृत करणार असाल, उद्या अनेक बाहेरच्या प्रांतात आलेले लोक ज्यांच्या झोपडपट्ट्या आज अनधिकृत आहेत, त्या उद्या अधिकृत म्हणून लागतील तुमच्याकडे. ती सर्व लोक येतील उद्या तुमच्याकडे, काय कराल त्यावेळेला, कसं नाही सांगाल. भातानी गेल्याचं दुःख नाही, काळ सुखावतो. या कारण या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्याच्या भांगडे पडू नका. राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादाच्या गोष्टी तुम्ही नका सांगू आम्हाला. यांनी सर्टिफिकेट वाटवलेत, ते मध्यंतरी दिल्लीला एक जेएनयूचं प्रकरण झालं, काय राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या. मला कळेना, आपले सगळी सगळी वर्तमानपत्र, सगळे चॅनल आपली रोज चालू आहे, तेवढं जेएनयू जेएनयू जेएनयू, दुसरा देशामध्ये दुसरा विषय नाही. एक कोणतरी कथितला पोरग काहीतरी बोललं, बरं ते बोललं का नाही बोललं ह्याचाही पत्ता नाही अजून. बस चालू आहे वर्तमानपत्राचे वर्तमानपत्र, रोजच्या रोज रकानेच्या रकाने चॅनल सुरू आहेत, 24 तास त्याच्यावरती त्याच गोष्टी सुरू आहेत. देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. अफजल गुरुच्या बाबतीत ते बोलले,
मग नरेंद्र मोदी मला एका गोष्टीचं उत्तर द्या, ज्या वेळेला तुम्ही काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर युती केली आता त्याच्या आधी केली, हे पीडीपीच्या लोकांनी तिथे ठराव मांडलाय, अफजल गुरुचा ठराव मांडलाय, अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याचा बॉडी आमच्याकडे पोहोचवा म्हणून सांगितलंय, त्याला फाशी दिल्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे असं पीडीपीचं मत आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताच्या विरोधात घोषणा आजपर्यंत दिल्या गेल्या त्या पीडीपीने दिल्या गेल्या, हे मुफ्ती मोहम्मद सईद यांचं पण स्टेटमेंट आहे त्याच्यावरचं. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आज युतीत आहे काश्मीरमध्ये, त्यांच्याबरोबर तुम्ही युती करता मग ही ढोंग कसली बाहेर करताय, कसली राष्ट्रवादाची ढोंग करताय? काय राष्ट्रवाद फक्त काय तुम्हाला समजला, आम्हाला माहिती नाहीये राष्ट्रवाद म्हणजे काय. तुमचा नालायकी कारभार झाकण्यासाठी म्हणून ह्या नवीन नवीन उद्योग हे सगळे सुरू करतात आणि नवीन नवीन घोषणा काढतायत आणि त्याला कोण खतपाणी घालते? आरएसएस. या आरएसएस बद्दल मलाही आदर आहे, त्यांच्या कामाबद्दल आदर आहे, पण या धंद्यांबद्दल नाही, या गोष्टींबद्दल नाही. मध्यंतरी एक आरएसएसचे प्रचारक काही दोन चार जण मला भेटले, मी जरा हाच प्रश्न विचारला, म्हटलं काय चाललंय काय, ते बोलले आम्हालाही नाही समजत, आम्हालाही कळत नाही काय चाललंय, हे कुठून उद्योग सुरू केले त्या सगळ्या घोषणांचे? काँग्रेसने वाट लावून ठेवली, हे अजून वाट लावून ठेवत आहेत. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते जर केसाने गळा कापायला निघाले तर काय त्रास होतो, म्हणून राज ठाकरे मोदींच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, हे त्याच्यासाठीचं कारण आहे. ते मी मागेही म्हटलं होतं की नरेंद्र मोदी ही शेवटची आशा आहे, पण तुम्ही जर सध्या ढोंग करणार असाल आणि तुम्ही जर सध्या ढोंगबाजी करणार असाल, फुकटच्या घोषणा नुसत्या करणार असाल आणि प्रत्यक्षात लोकांच्या पदरामध्ये जर काही पडणार नसेल, काही साठायची ती सत्ता काय करायचं काय तुमचं, या शहरांमधला हे जाणून बुजून घालवत असलेला हा जो आपला मराठी ठसा आहे हा तुम्हाला टिकवायला लागेल. आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, महाराष्ट्रभर साजरी केली, आता येणारी बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे, ती देखील तितक्या जल्लोषाने आणि मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रभर साजरी झाली पाहिजे. या आमच्या महाराष्ट्राने भारताला काय काय रत्न दिली आहेत हे बाहेरून आलेल्या महाराष्ट्राच्या लोकांना एकदा कळू देत की आमच्या महाराष्ट्राने काय काय रत्न दिली आहेत या देशाला. मे मध्ये स्वातंत्र्यवीर आमच्या सावरकरांची जयंती आहे, ती देखील तितक्याच जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे. लोकमान्य टिळकांची देखील झाली पाहिजे. मी मध्यंतरी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक आता वर्षाचे पुढच्या वर्षांचे सगळे कार्यक्रम दिलेले आहेत, ते कार्यक्रम आपण योग्य रीतीने आपण चालवाल आणि या सर्व शहरांमधला आपला जो मराठी ठसा आहे हा कायम तुम्ही टिकवाल अशी एक मी तुम्हाला आशा बाळगतो आपल्याकडनं. आपल्याला पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या मनपूर्वक मराठी शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी जाताना या सभेसाठी म्हणून जिथे जिथे कुठे झेंडे लावलेले असतील, ज्या काय पताका बिताका ज्या काय लावले असतील, आता जाताना निघतानाच आपण सर्वांनी त्या काढून घेऊन जायच्या आहेत. त्याच्यामुळे हा सगळा परिसर आपल्याला मोकळा करायचा आहे, नीट करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. धन्यवाद.